नमस्कार, मी राजेंद्र कुमार शिंदे, विजेंद्री न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत। पाहूया ठळक घडामोडी। शिवसेना भाजपा महायुतीचे चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सदानंद चव्हाण यांनी आज हजारो नागरिकांच्या साक्षीने आपला उमेदवारी अर्ज प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्याकडे सादर केला। यावेळी ढोल ताशांचा गजर आणि जय जयकाराच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। हजारोंच्या संख्येने आलेल्या जनसमुदायाने एकच जल्लोष केला। सकाळी 11:30 वाजता मार्कंड येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष वामनराव पवार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तर माजी पालकमंत्री रवींद्र माने यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले। यानंतर चिपळूण नगरपालिकेजवळील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रचंड जनसमुदायाच्या मिरवणुकीने प्रांत कार्यालयापर्यंत जाऊन त्यांनी आपला अर्ज दाखल केला। यानंतर पंचायत समितीसमोर झालेल्या सभेमध्ये शिवसेना भाजपाच्या अनेक नेत्यांनी जोरदार भाषणे करून आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला। तो कोणाचाही पैशाला बळी पडणार नाही। आपण सगळ्यांनी शपथ घेतली पाहिजे माझ्या मित्रांनो। आणि आज या ठिकाणी हे काही आपले मित्र आलेले नाही आहेत, आपल्या वारीतले आलेले नाही आहेत, आपल्या गावातले लोक आलेले नाही आहेत। सगळ्यांना सांगा बाबा, जवान साहेबांचा विजय निश्चित आहे, विजय मिळावा आहे। निवडणुकी नंतर विजय मिळावा होईल तो मित्र औपचारिक असेल, तो खरा विजय मिळणं आज आहे। आणि म्हणून आपण विजयी झाल्यासारखे आपल्याला पुन्हा एकदा मला शुभेच्छा देतो। समयच्या बाबतीत तुम्हाला मी सांगतो, तुम्ही चिंता करायचं कारण नसेल। मगाशी जवानचा घेतला होता, तुम्ही बोलता की चिपळूणमध्ये मी 15,000 लीड घेणार, पण सतत आपली जबाबदारी वाढलेली आहे। आपल्याला संगमेश्वरमधून 25,000 लीड घ्यायची आहे। सदानंद चव्हाण यांनीही मी कुणावर टीका करणारा नाही तर काम करणार आहे, म्हणूनच जनतेने 2 वेळा निवडून दिले असे सांगून ही गर्दी प्रेमाची असून मतदानात रूपांतर होणारी असल्याचे सांगितले। महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा। हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करतो। भारतीय घटनेचे शिल्पकार महामान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीचं अभिवादन करतो। आज खऱ्या अर्थानं तिसऱ्यांदा तुम्ही मला या शिवसेना भाजपा महायुतीच्या वतीनं चिपळूण आणि संगमेश्वर मतदारसंघातून या माझ्या सर्व ज्येष्ठ आणि वडीलधाऱ्या आमच्या नेत्यांच्या साक्षीनं आणि तुमच्या सर्वांच्या प्रेमानं आणि आशीर्वादानं विधानसभेमध्ये पाठवणार म्हणजे पाठवणार। उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या आजच्या या मिरवणुकीचं असेल, ही सभा असेल, काय म्हणायचं ते म्हणा, या विजयी मिरवणुकीसाठी उपस्थित असलेले सन्मान्य आमचे आदरणीय मार्गदर्शक माजी पालकमंत्री रवींद्रजी माने साहेब, माजी आमदार आदरणीय सुभाषजी भाने साहेब, त्या ठिकाणी आमचे ज्येष्ठ भाजपाचे आमचे उपाध्यक्ष आहेत, तसेच माझे मार्गदर्शक आहेत रामदराव पवार, सन्मान्य सुभाषजी मोहिते आरपीएचे तालुका अध्यक्ष, सन्मान्य भाजपाचे तालुका अध्यक्ष सन्मान्य सतीश मोरे, या भाजपा शहराध्यक्ष सन्मान्य निमकरताई,
आणि व्यासपीठावरचे सन्माननीय प्रमुख जी पवार आमचे तालुका प्रमुख प्रतापराव शिंदे तालुका प्रमुख शिवसेनेचे माझे सर्व कोणवाईट घडवणार नाही त्यांचे नाव येतं नाही आमचे सर्व विनंती सगळे सभापती मुंबईवर आलेले खास आमचे शांताराम चव्हाण सालक आमचे प्रमोद शिंदे आमचे संपर्क सर्व टीम उपस्थित सर्व शिवसेना भाजपचे अशोक पवार रासपाचे जिल्हाध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी शिवसेना भाजपा महायुतीचे रासपा शिवसंग्राम आरपीआय हे सर्व महायुतीचे सर्व पदाधिकारी सर्वच आपण सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनी खरतर आजची ही सभा कोणावर टीका टिप्पणी करण्याची नाही आणि तुम्हाला माहिती आहे तुमचा आमदार काही कोणावर बोलत माझ्या या मतदारसंघातील सर्व जनतेनं स्वीकारलेलं आहे की आमचा आमदार कोणावर बोलत नाही पण प्रामाणिकपणे काम करत असतो तरी म्हटलं जात एकही काम या 10 वर्षामध्ये विकासाचं झालं नाही मग ही माणसं आली ती वेडीत करेल इथे जो जनसागर उपाळला आहे तो काय वेळा आहे ही काय कोणी पैसे घेऊन आलेले नाही त्यांना साधा वडापाव सुद्धा नाही त्यांना गाडीला पातळी 10,000 भाडं सुद्धा नाही अडवान सुद्धा नाही हे आले ते प्रेम आलंय प्रेम राजकीय सामाजिक काम करत असताना माणसं जिंकली आम्ही पैसा नाही आम्ही जिंकला आणि आम्हाला त्या पैशाची गरजही नाही आणि माझ्या सर्वसामान्य कार्याला कार्यकर्त्याला तो त्याची गरज नाही आणि म्हणून हा ठामपणे ह्या उन्हातानामध्ये कुठल्याही आमिषाची अपेक्षा न ठेवता कशाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाडाचा गावाचा विकास हाच आपला ध्यास हे समजून या ठिकाणी आपल्याला पाठिंबा द्यायला आणि म्हणून अधिक वेळ घेत नाही मला कल्पना आहे आपल्या सर्वांना बराच वेळ 3-3.5 तास आपण या उन्हामध्ये चालतो या ठिकाणी थांबलो परंतु शिवसैनिक ही ताकद या शिवसैनिकाची किंमत कोणी करू नये त्याची किंमत तुम्हाला मोजताच येणार नाही त्याचा लिलाव तुम्ही नाही करू शकत मुद्दाम बंधन सांगतो जबाबदारी वाढलेली आहे आपण या आजच्या या विक्रमी आजच्या या मिरवणुकीला आपण दाखवलं जरी असलो तरी 21 तारीख अत्यंत महत्वाची आहे म्हणजे हात जोडून विनंती आहे गाव सोडू नका वाडी सोडू नका घर सोडू नका बरेचसे बरेचसे मंडळी आतमध्ये आतमध्ये मी पोखरलंय मी त्याला फोडलंय हे आयुष्यभर हेच करत राहा काँग्रेस राष्ट्रवाद दुसरं काय केलं नाही पैसा कमवला आणि फक्त लोकांना पुढापुढीचं काम घरामध्ये भिंती तोडल्या भावामध्ये भांडण लावले जबाबदारीने बोलतो माझे साहेब इथे आहेत बरोबर भांडणं लावली आणि आयुष्यभर तेच केलं परंतु अशा पापानं आपल्याला निवडणुका जिंकता येत नाही 2004 ला निवडणूक ह्या मतदारसंघामध्ये सूत्र हाती घेताना मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये वाडीमध्ये घरामध्ये तंटामुक्त करण्याचं काम केलं आहे जबाबदारी सांगतो हे तात्पुरतं सर्वांचं प्रामाणिक काम आहे थांबू नका रात्रभर आता 15 दिवस थांबू नका जे काम आतापर्यंत आपण केलेलं आहे 5 वर्ष आपण सर्वजण या निवडणुकीची वाट पाहत असतो 21 तारखेची वाट पाह हे वातावरण असंच ठेवा आणि म्हणून तुमच्या सर्वांची सेवा करण्याची संधी तुम्ही जी पुरस्कार देणार आहात ती आता 10 वर्ष तर निश्चितपणे या संधीचं सोनं केलंय आणि मग पुढे काय करायचंय नाही करायचंय हे कोणी आम्हाला शिकवायची गरज नाही माझी लोक सांगतील मला जनता सांगतील हे जाण करू माझ्या जनतेला जे आवडलंय ते आम्ही केलंय ते त्यांनी स्वीकारलंय आणि तीच मंडळी मला निवडून दिली उमेदवारी मिळू नये म्हणून आम्ही प्रयत्न करू आम्हाला तुम्हाला काय आमच्यावर जेवढे शिकवले एवढा तुम्ही आमचे आम्हाला तर निंदकाचे घर असावे शेजारी आम्हाला उपक्रमाने सांगितलंय आम्हाला त्याची काय चिंता नाही आता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता युती होणार नाही कालपर्यंत काल सुद्धा आनंदाच्या उकळ्या फुटल्या बऱ्याच बऱ्याच इन्सिडेंट आहे पण आनंदाच्या उकळ्या या शिवसैनिकाला त्यांच्या मेहनतीतून प्रेमातून आपण ह्या दाखवून दिलेल्या आहेत आणि 24 तारखेचा निकाल याच दिवशी स्वामींच्या गुरुवारी स्वामी मठ आहे या ठिकाणी त्या ठिकाणी साईंचं त्या ठिकाणी स्थान आहे
त्या ठिकाणी गेले दोन निवडणुकांमध्ये जल्लोष झालेला आहे. माझ्या अहवालामध्ये जी पानं आमच्या कार्यकर्त्यांनी तयार केली त्या विकासाच्या कामाची इकडे 52 पानं तर दुसरी 52 पानं होती. बावन पानं होती ह्या तालुक्यावर. त्या तालुक्यावर कुठला अन्यायकडे प्रश्न आला नाही. त्यामुळे दोन्ही तालुके समान जातील. स्पर्धा 100% होईल. दोन तालुके समजा मला दोन्ही तालुके मला दोन्ही निवडणुकांमध्ये संगमेश्वर तालुक्याने निश्चितपणे चांगलं योगदान दिलेलं आहे जे आपल्याला कदाचित चिपळूण तालुक्याने विसरून जातात. आणि म्हणून स्पर्धा जरूर असावी. स्पर्धा 1 नंबर काढण्याची असावी. ते करतील. सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो. शांततेत आला. शांततेचा आपली संस्कृती गेले की मला तर 10-15 वर्ष आपण जपतो. संस्कृत जपा. निवडणुकीचा आचारसंहिताचा कोणताही भंग होऊ नये असा प्रयत्न करा. कोणत्याही भांडणी करू नका. वाद करता यांच्याकडे तेच जाते. तुमच्या पक्षामध्ये भांडण लावणार. वाद करता आपापसातले गैरसमज बाजूला करा. एकच ध्यास शिवसेनेचा विजय. शिवसेना भाजपा महायुतीचा विजय म्हणजे विजय. तर पत्रकारांजवळ बोलताना चव्हाण यांनी माझ्या विजयात भाजपाचा सिंहाचा वाटा असेल तसेच राष्ट्रवादी हाच आमचा प्रबळ विरोधक असल्याचे सांगितले. याबरोबरच आपला विजय निश्चित असून आपण हॅट्रिक साधणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कॉन्फिडन्स आहे तो मला खात्री आहे की माझ्या ज्या अपेक्षेप्रमाणे हा माझा विजय निश्चित होणार आणि अजून उरलेल्या 10-12 दिवसामध्ये अजून त्याच्यामध्ये वाढ होत जाणार. त्यामुळे आजचा हा स्वामी समर्थ गुरुवार आणि निकालाचा स्वामी समर्थ गुरुवार हा निश्चितपणे अत्यंत प्रचंड भगवामय वातावरणामध्ये भाजपने मध्ये कालपर्यंत चर्चा होती. नाही ते होतच. त्याच्यामध्ये सदानंद चव्हाणांवर राग वगैरे असं काही नाही. नाही ओव्हरऑल पक्षाचाच असतो. त्याच्यामुळे थोडंसं प्रत्येक ठिकाणी त्यांचं ज्या ठिकाणी आमच्या लोकांना पण थोडंसं वाटतं की त्या ठिकाणी आम्हाला पण त्यांनी मुख्यमंत्री आणि उद्धवजी अमितजी यांनी त्या ठिकाणी निवडून येण्याची क्षमता आहे किंवा दुसरे जे नसते आपल्याला बघणार. त्यांनी त्या पद्धतीने त्यांचा अंदाजाप्रमाणे आपल्याला जास्तीत जास्त जागा कशा प्राप्त होतील या दृष्टीने त्यांनी तो प्रयत्न केलेला आहे. आणि त्या दृष्टीनं तो पक्षाचे आदेश आहेत दोन्ही पक्षांचे. आम्ही सर्वजण मंडळी ज्या ज्या ठिकाणी आम्ही मान्य करणार आहोत. मला खात्री आहे या ठिकाणी रात्री त्यांचा असं होतो पण मला सांगा रात्री सकाळी निरोप आला की आम्ही तुमचा फॉर्म भरायला आम्ही सर्व मंडळी येणार आहोत. त्यामुळे त्याच्या आधी सगळी चर्चा झालेली आहे. ऑलरेडी ते सर्वजण आपल्याला विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलणार आहेत अशाबद्दल त्यांना खात्री दिलेली आहे. त्यामुळे कुणी हे होणार आहे काय ते होणार आहे काय हे जाणार आहे हे सगळ्या गोष्टी आधी पहिलं सुरुवातीलापासून जो 3 महिने आधी उमेदवारी मिळणार नाही ती मिळाली फार प्रयास पडले नाही. कोणतरी मग हा मतदार संघात राहणार नाही तो राहिला. हे सगळे जे काय मोठे ज्याच्या गोष्टीवर आपला विजय आपल्याला अवलंबून होता ते विजयाचे सर्व मार्ग इथं म्हणजे विरोधी पक्षांचे संपले. आता तो प्रश्न आता बी जे पी मग युती तुटणार आहे. ती युती झाली. युती झाल्यानंतर आता हे लोक काय करणार आहेत असं काही झालं तरी हे सर्व आमचं एकजूट राहणार आहे. आणि ते अलिखित हा विषय आहे की हा पुन्हा एकदा आपला हॅट्रिकचा विजय हा मोठ्या राष्ट्रवादीचं आव्हान आता या घडीला तुम्हाला किती दिसतं. आव्हान हे असतं ना इथं चिपळूण तालुक्यामध्ये राष्ट्रवादी हा आमचा प्रबळ पक्ष. आमच्यासमोर प्रबळ म्हणजे की आमच्यासमोर प्रबळ दावेदार कोण आहे तर राष्ट्रवादी आहे इतर पक्ष. त्यामुळे त्यांच्या पद्धतीने ते प्रयत्न करतात. परंतु आमचा शिवसेना आणि इथला शिवसेनिक भाजपा RPI RASP शिवसंग्राम ह्या ज्या काय आमची महायुतीचे जे कार्यकर्ते आहेत ते एकवटल्यावर ते दिसून येईल. आज दिसत आहे. गेल्या 10 वर्षामध्ये तुम्ही ठोस काम केलं नाही असा विरोधकांचा प्रचार आहे. त्यांच्या दृष्टीनं त्यांना कुठलं काम होतं ते मला काय त्यांनी कुठे असं काही कळवलं नाही. जनतेला जे काम होतं ते आज पाहिलं त्याने आले. ज्यांना कोणाला ज्यांना कोणाला जे काम झालं नसेल ते त्यांचा प्रश्न आहे. त्यांच्या दृष्टीनं त्यांना कशा पद्धतीचं काम पाहिजे ते विरोधकांनी बोलायलाच पाहिजे. त्यांनी विरोधकांनी माझं चांगलं काम झालं म्हटलं तर त्यांना मतं मिळतील का. त्यांचे लोक टिकवण्यासाठी हा प्रयत्न. ते कदाचित विकासाच्या मागे लागलं. रोज चांगली प्रभावी लोक या ठिकाणी आपल्याला मतदार आपल्याला सहकार्य करायला येत आहेत. तेव्हा आपले लोक तरी किमान टिकावेत ह्यासाठीचा हा प्रयत्न आहे. बातम्यांचा ओघ असा चालू राहील. पात्रा विजयंत्री न्यूज चॅनल. धन्यवाद.